लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर। नव्या पुण्याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस, विकास पुरुष देवेंद्र फडणवीस। पुण्यातल्या सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवर ही अशी होर्डिंग्स सध्या पाहायला मिळतात आणि याच होर्डिंग्सचा पुणेकर सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेताना दिसतात। अगदी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त असं म्हणत लगे हात यावर फडणवीसांना लक्ष करणारं ट्विट केलंय। नव्या पुण्याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस, विकास पुरुष देवेंद्र फडणवीस असा मजकूर असलेले होर्डिंग्स सध्या पुण्यातल्या रस्त्यांवर दिसतात। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलैला वाढदिवस, त्यानिमित्ताने ही होर्डिंग्स लावली गेलेत, पण या होर्डिंग्सचा पुणेकर मात्र सोशल मीडियावरून समाचार घेताना दिसतात। कोणी म्हणतंय शिल्पकार नव्या पुण्याचे अवघड यांचं, तर कमी क्वालिटीच्या प्रॉडक्ट्सना जाहिरातबाजीची गरज लागतेच असं म्हणत एका युजरने या होर्डिंगवर टीका केली। नव्या पुण्याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस हे स्मार्ट पुणेकरांना कालच समजलंय अशीही टीका एकानं केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही ट्विट करत या होर्डिंग बाबत टीका केलेली दिसते। आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात की आता कमाल झाली, चक्क पुण्याचे शिल्पकार, मला वाटतं यापेक्षा दुसरा मोठा जोक असू शकत नाही, धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त। देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात होर्डिंग्स उत्सव नको, सेवा कार्यात अधिकाधिक योगदान देण्याचं आवाहन भाजपकडून करण्यात आलंय। मात्र त्यापूर्वीच पुण्यात हे असे वाढदिवसाचे होर्डिंग लावण्यात आलेत, त्यामुळे पुण्यात होर्डिंग लावणाऱ्या नेत्यांवर पक्षाकडून कारवाई होणार का असा प्रश्न आता उपस्थित झालाय। लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर।